पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुम्हाला मऊ आणि लुसलुशीत अशी ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे दाखवणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही भाकरी बनवण्यामध्ये नक्कीच एक्सपर्ट व्हाल. चला तर मग ही भाकरी कशी बनवायची ते पाहूयात. ज्वारीच्या भाकरीसाठी इथे मी घेतलंय ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ चक्कीमधून दळून आणता नेहमी बारीक असं दळून आणायचं, त्यामुळे भाकरी छान बनते. थोडंसं चवीनुसार मीठ आणि गरम पाणी. भाकरी बनवायला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. मी तवा गरम करायला ठेवला आहे. आता मी एका पसरट परातीमध्ये जे ज्वारीचं पीठ आहे ते काढून घेते. यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकून थोडंसं मिक्स करायचं आणि नंतर यामध्ये जे आपण गरम पाणी घेतलं होतं ते गरम पाणी थोडंसं ॲड करायचं. गरम पाणी टाकून झाल्यावर हात भाजू नये यासाठी चमच्याने याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून हे भाकरीचं पीठ मी व्यवस्थित मळून घेते. हे ज्वारीचं पीठ आपल्याला सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. ज्वारीची भाकरी बनवताना पीठ नेहमी चांगलं मळलं गेलं पाहिजे. पीठ तुम्ही व्यवस्थित मळून घेतला तर तुम्ही बनवलेली भाकरी नक्कीच छान बनेल. हे पीठ आता मी मळून घेतलंय. याची आता मी तुम्हाला भाकरी बनवून दाखवते. तयार पीठामधील थोडस पीठ हातामध्ये घेऊन त्याचा भाकरीसाठी गोळा बनवायचा आहे. हा पिठाचा गोळा अलगद दोन्ही हातांनी गोल गोल फिरवून त्याला प्रेस करून घ्यायचा आहे. भाकरी तापून घेण्यासाठी परातीमध्ये थोडस सुकं पीठ स्प्रिंकल करून घ्यायचं. त्यावर जो तयार गोळा आहे तो ठेवायचा आणि आता ही भाकरी तापून घ्यायची आहे. भाकरी तापते वेळी बोटांचा अलगद प्रेशर देऊन आपल्याला भाकरी तापायची आहे. भाकरी थापतेवेळी उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने भाकरी थापून पुन्हा ती उजवीकडे सरकवायची आणि हे सर्व आपल्याला हलक्या हाताने करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आहे. थोडीशी भाकरी थापून झाल्यावर भाकरी एका हातामध्ये घेऊन परातीमधील जे सुकं पीठ आहे ते पुन्हा एकदा पसरवून घ्यायचं. जर ते कमी वाटलं तर थोडंसं त्यात ॲड करायचं आणि त्यावर भाकरी ठेवून ही भाकरी आता आपल्याला पातळ अशी थापून घ्यायची आहे. आता तवा चांगला गरम झालेला आहे आणि माझी भाकरी थापून झालेली आहे. मी अशी छान पातळ अशी भाकरी थापून घेतलेली आहे. आता ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. उजव्या हाताने भाकरी अलगद उचलून आपल्याला ही डाव्या हातावर घ्यायची आहे आणि पुन्हा हिला आपल्याला असं उजव्या हातावर घ्यायचं आहे आणि ही भाकरी आपल्याला आता भाजण्यासाठी तव्यावर टाकायची आहे. ही जी प्लेन बाजू आहे ती आपल्याला या तव्याच्या साईडने टाकायची आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लगेचच यावर आपल्याला साधं पाणी थोडंसं लावून घ्यायचं आहे. भाकरीला पाणी लावून झाल्यावर गॅसची फ्लेम हाय करायची. ही जी भाकरी आहे ती आपल्याला लगेच परतून घ्यायची. भाकरी परतून घेतेवेळी भाकरीच्या ज्या कडा आहेत त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर ही भाकरी आपण अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची. गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे. एक दीड मिनिटानंतर भाकरीला थोडंसं पुन्हा अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या. भाकरी अशी इझी उचलली गेली की समजायचं व्यवस्थित भाजली गेलेली आहे. हिला आता आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे.
बघा किती छान अशी व्यवस्थित भाकरी भाजली गेली आहे। आता या भाकरीला काही प्रेस करायचं नाही, अशीच हिला पुन्हा दुसऱ्या साईडनेही भाजू द्यायचं आहे। बघा किती भाकरी स्वतःहून छान एकदम टम्म फुगली आहे। ही आता आपली भाकरी व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजली गेलेली आहे। ही भाकरी व्यवस्थित भाजली गेली आहे, ही मी आता काढून घेते आणि तुम्हाला अजून एक दाखवते। भाकरी परतून झाल्यावर 1 ते 1.5 मिनिट एका साईडने पूर्ण भाजून घ्यायची। आता 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे, पुन्हा भाकरीच्या ज्या कडा आहेत त्या अशा लूज करून घ्यायच्या आणि ही भाकरी परतून घ्यायची। परतून घेतल्यावर पुन्हा याला 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित भाजू द्यायचं। भाकरी परतल्यावर तिला अशीच भाजू द्यायची आहे, अजिबात प्रेस आणि करायचं नाहीये। ही भाकरी अशीच स्वतःहून छान फुगते। बघा किती छान भाकरी झाली आहे, मी तुम्हाला ती तोडून दाखवते। अगदी चपातीसारखी पातळ अशी ही भाकरी झाली आहे। मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही ही ज्वारीची भाकरी नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, जे पूर्णपणे फ्री आहे, आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।